माझकी रोटी के घरचे सदस्य व्यक्ती केले श्रीकृष्णांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज के दिन 17 ऑगस्ट 2024 शनिवार प्रभू उघडतो परमेश्वर अंतर्याना डोले उघडतो. देव जो काळी वागतो तो उठतो तो धार्मिकावर प्रेम करतो. प्रभूने अनुलोकी लोकावर पाहिले. स्तोत्र 146:8-9 येशू ख्रिस्त उघडण्यास शशम आगे तुझे डोले आणि आपल्या आत्मिक डोले प्रभुत्व करण्यासाठी शक्ती आगे. प्रेषित पौलाने प्रार्थना केली की तुमच्या समजूत तुमच्या या समजूत पुन्हा प्रकाशित केल्या पाहिजेत. आपल्या सामर्थ्याची प्रचंड महानता आपल्याला कळेल. एफेसिकर 5:18-19 परमेश्वर आंधळ्यांना डोला उघडतो तेव्हा सैतानांना उघडलेल्या डोल्यांना आंतले करतो. एकदा काही वाईट लोक श्रीमंत माणसाची मुलांच्या अवगरण करतात ते त्यांचे डोल्यावर आणि त्याला एक मते फेकले. गडदगुगा दिन दिवसापर्यंत काक्रोच त्यांची डोल्यात काढले आणि त्याने त्यांचे डोले पूर्णपणे गमावले. मग अवगरणकर्त्यांना त्याला भिकारी करण्यासाठी मुलांचा वापर करणाऱ्या लोकांना चांगली हिंमत मोजावी लागली. मुलगा जो सर्व संबंधीमध्ये मोठा झाला तो आता भिकारी बनला आगे आणि तो त्या राज्यात राहिला. सैतानाने आदामला नक्कीच केले. सैतान एक कोणी आणि चोर आगे. प्रभू येशू म्हणाला चोर चोरी करायला आणि जीव मारण्याची प्रयत्न करीत नाही. मी आलो आगे की त्याने जीवन मिळेल आणि त्यांना ते अधिक भरपूर प्रमाणात मिळेल. जान 10:10 सॅमसनने आश्चर्यचकित केले पण सैतानाने हलोटाच्या आत्म्याला त्यांच्याकडे आणले आणि त्यांचे डोले आंधळे केले. त्यांनी सॅमसनच्या डोल्याने बाहेर काढले कारण ते बाहेरची दरातून फरक सफरचंद घेतात. अरे तो त्याची उर्वरित आयुष्यासाठी एक आंधळा मनुष्य बनला. इस्रायलची न्यायाधीश बलिष्ठ्याकडून माझा करायला लावला केला. आपण डोळे आणि विचारच्या भावना परवानगी नाही त्यांची खात्री करा की आपण आत प्रविष्ट करा. आपल्याला आत्मिक दृष्टिकोन देणाऱ्या मनाची दृष्टी गमावू नका. सिदकियाला काय झाले इस्रायलची आय यांची एरेमिया संदेशाची द्वारे त्याने देवाची वचन ऐकले नाही. पवित्र शास्त्र म्हणते बाबेलची राजाने सिदकियाकडे वळून पाहिले आणि त्याला पितलाने बांधले. त्याने त्याला बाबिलोनला येरेमिया 39:7 यांना बंद केले. मग त्याने त्याला बाबिलोन येथे नेले आणि त्याला ठार मारण्यात आले. येरेमिया 52:11 देवाची मुले प्रभूची इसराने प्रधान्य दया नेहमी सुद्धेत जा आणि देवाची कृपेने स्वतःला टिकवून ठेवा. पुढील ध्यानासाठी कवी वचन शरीराची दिवा डोला आगे. जर तुमचे डोले चांगले असेल तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने भरले जाईल. Matthew 22:22 दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 97:98-99 संध्याकाळी रोमन 16:10 धन्यवाद.